आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी, झी मराठीची मालिका रात्रीचे खेळ चाले भाग 2 मध्ये शोभा आता शेवंतावर विळीनं हल्ला करणार आहे. या मालिकेच्या 17 ऑक्टोबरच्या भागात आपण पाहाल की शोभा शेवंताच्या घरी गेली आहे. ती स्वयंपाक घरातून विळी उचलते आणि शेवंतावर हल्ला करते. आता शोभा हा हल्ला का करते हे शेवंताला तर कळत नाही, मात्र शोभाला माहिती आहे की तिच्या नवऱ्याच्या मृत्यूला फक्त आणि फक्त पाटणकर बाई म्हणजेच शेवंता जबाबदार आहे. त्यामुळे शोभा हे पाऊल उचलते. आता शोभाच्या हल्ल्यामुळे पाटणकर बाई जखमी होईल की त्यांचा मृत्यू होईल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. दरम्यान या मालिकेच्या मागील भागात आपण पाहिलं की संसार उद्ध्वस्त होण्यासाठी शेवंताला जबाबदार धरून शोभा तिचा जीव घ्यायला जाते. मध्यरात्री विचित्र घटना घडल्यानं इंदू रघु काकाला बोलवून घेते, तर अति घाईनं नायकांच्या घरावर दगड मारून योजना फसवल्यानं नेने रघुची कानउघडणी करतात. त्याचा अर्थ स्पष्ट होता की अण्णाच्या घरावर जी दगडफेक झाली होती ती नेने काकानं रघुच्या मदतीनं घडवून आणली होती. आणि त्याच दरम्यान शोभाला हे सत्य कळलं होतं की पाटणकर बाई म्हणजेच शेवंता आहे. त्यामुळे आता शेवंताचा अंत होईल की शोभाचा हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. रात्रीचे खेळ चाले भाग 2 या मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा.